ची बातमी आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली आहे. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आले. दक्षिणेतील सुपरस्टार आणि हिंदी सिनेमातील नायक रजनीकांतला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. तर सिनेसृष्टीतील योगदानाबाबत त्याचा गौरव करण्यात येणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान तामिळनाडू निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर पुरस्कारामागे भाजपाचा स्वार्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबाबत त्यांचा गौरव करण्यात आलाय. तर तमिळनाडू निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची घोषणा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. और बैठक में उन्होंने सर्वसम्मति से अपने महान नायक रजनीकांत को दादासाहेब फाळके अवार्ड देने की सिफारिश की है और उसको हमने स्वीकारा है. 50 साल से रजनीकांत फिल्म दुनिया के बेताब बादशाह है. सूरज के तरह